गोकुळ दूध संघाची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ दूध दही तूप दूध पावडर कुकिंग बटर टेबल बटर पनीर इलायची श्रीखंड आंबा श्रीखंड फ्रूट श्रीखंड ताक आणि लस्सी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी। सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा 40वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला। या निमित्ताने जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष तळवी यांच्याशी कोकण सात लाईव्हच्या संपादिका देवयानी वरसकर यांनी संवाद साधलाय। जिल्हा बँकेचं काम गतिमान होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं ते म्हणाले, पाहूया। सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा आज 41वा वर्धापन दिन आहे आणि त्यानिमित्ताने आपल्याबरोबर आहेत या जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी। दळवी साहेब, सर्वात प्रथम कोकणसातच्या संपूर्ण परिवारातर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, कृषी दिनाच्याही शुभेच्छा। सिंधुदुर्ग जिल्हा बँक ही शेतकऱ्यांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी वाहून घेतलेली अशी बँक आहे। तिची अत्यंत चांगली ख्याती महाराष्ट्रातच नाही तर भारतामध्ये झालेली आहे। एकूणच या वर्धापन दिनानिमित्त आपण काय सांगाल, काय ध्येयधोरणं शेतकऱ्यांसाठी आणखीन योजलेली आहे तुम्ही? आजच्या कृषी दिनाच्या आणि जिल्हा बँकेच्या वर्धापन दिनाच्या माझ्या सगळ्याच जिल्हावासियांना मी मनापासून शुभेच्छा देतो। या 40 वर्षाच्या वाटचालीमध्ये जिल्हावासियांचं खूप मोठं योगदान या बँकेच्या सगळ्याच कारकिर्दीमध्ये आहे आणि म्हणून त्या निमित्ताने मी सगळ्यांना एवढी ग्वाही देऊ इच्छितो की आपण सगळ्यांच्या कष्टाने प्रयत्नाने ही बँक आज महाराष्ट्रामध्येच नव्हे तर देशामध्ये आपलं नावलौकिक करू शकलेली आहे। त्याचं कामकाज तुम्हाला अभिमान वाटेल अशा प्रकारचं या पुढच्या काळामध्ये अधिक चांगलं आणि गतिमान कारभार करण्याच्या दृष्टिकोनातनं आम्ही सगळेजण प्रयत्नरत आहोत। शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातनं प्रत्येक या जिल्ह्यातला शेतकरी सक्षम झाला पाहिजे म्हणून आम्ही प्रयत्न करतो आहोत आणि ते करत असताना चांगल्या विद्यार्थ्याला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, शेतकऱ्याला त्याच्या शेतीमध्ये चांगलं उत्पादन मिळालं पाहिजे, त्याचा व्यवस्थापन खर्च कमी झाला पाहिजे, महिलांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, या दृष्टिकोनातनं अनेक योजना आम्ही आणतो आहे आणि हे सगळं करत असताना आज मोठ्या प्रमाणावर मायक्रो फायनान्सच्या माध्यमातनं काही खाजगी कंपन्या लूटमार करत आहेत, ते थांबलं पाहिजे आणि म्हणून आम्ही आज देशामध्ये पहिला पाऊल आम्ही जिल्हा बँक म्हणून पहिल्यांदा उचलतो आहोत की आम्ही मायक्रो फायनान्ससुद्धा आम्ही या जिल्हा बँकेच्या माध्यमातून करतो आहोत। काही ज्येष्ठ नागरिकांना सुविधा देण्यासाठी आम्ही डोअर स्टेप बँकिंगची सुरुवात या पुढच्या काळामध्ये करतो आहे आणि आत्ता ज्या पद्धतीने डिजिटल बँकिंगची काळ येतो आहे त्याचा विचार करून आत्ता आम्ही आजपासून डिजिटल बँकिंगची सेवा या जिल्ह्यामध्ये सुरू करण्यासाठी पुढे जातो आहोत आणि म्हणून मला खात्री आहे की खूप चांगलं काम या जिल्ह्यामध्ये जिल्हा बँकेच्या माध्यमातून आम्ही उभं करू। नक्कीच, गोकुळच्या माध्यमातून एक वेगळी दुग्ध क्रांतीची सुरुवात आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये झाली आणि त्याच्यासाठी सगळ्यात मोठं इनिशिएटिव्ह सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने घेतलेलं आहे। काय पुढची धोरणं असतील जास्तीत जास्त दूध उत्पादन आणि इथल्या शेतकऱ्यांना इथल्या महिलांना पर्टिक्युलरली त्याचा लाभ व्हावा? आज ज्या पद्धतीने दूध उत्पादन वाढीसाठी आम्ही मागचा एक वर्ष सव्वा वर्ष प्रयत्न करतो आहोत, जिल्ह्यामध्ये आत्ता कुठे लोकांनी ते स्वीकारायला सुरुवात केली आहे आणि ज्या ठिकाणी आम्ही 12,000 लिटरवर दूध संकलन प्रतिदिन होतं आज ते 27,000 लिटरवर गेलं आहे आणि मला खात्री आहे की 4 वर्षामध्ये आम्ही ते 1,00,000 लिटरपर्यंत निश्चितपणे घेऊन जाऊ। याचं कारण असं आहे की आज मोठ्या प्रमाणावर तरुण वर्ग या व्यवसायामध्ये उतरायला सुरुवात केला आहे, मोठ्या प्रमाणामध्ये महिलांनी ह्या व्यवसायामध्ये आपली उडी घेतलेली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये असलेल्या सगळ्या अडीअडचणी, मग तो गोठा असेल, त्याचा चारा असेल, त्याचं डॉक्टरची सेवा असेल, या सगळ्या प्रकारामध्ये आम्ही त्यांना मदत करण्याची भूमिका घेतली आणि यासाठी जिल्हा परिषद असेल, गोकुळ असेल आणि त्याचबरोबर भगीरथ प्रतिष्ठान यासारख्या अनेक यंत्रणा आमच्या या कार्यामध्ये आता सहभागी झाल्या आहेत आणि म्हणून मला त्यानिमित्ताने सुद्धा असं वाटतं की आम्ही जे पाऊल उचललं आहे 1,00,000 लिटरचा जो संकल्प केला आहे प्रतिदिन तो निश्चितपणे 4 वर्षाच्या आतच आम्ही पूर्ण करू असं आता वाटायला लागलं आहे, कारण आत्तासुद्धा आत्तापर्यंत वर्षभरामध्ये 800,000 जनावरं राज्याच्या बाहेरून आली, हरियाणा आणि त्या ठिकाणावरून आली आणि आत्ता पुढच्या 2 ते 3 महिन्यामध्ये गणपतीपूर्वी आपल्या जिल्ह्यामध्ये अजून 500,000 जनावरं नवीन येत आहेत। तशा पद्धतीने आम्ही कर्ज पुरवठा हा व्यवस्थित झाला पाहिजे, त्यांना कमी व्याजदरात कर्ज मिळालं पाहिजे याच्यासाठी व्यवस्था केली आणि त्याचा फायदा जिल्ह्यातला शेतकरी घेतो आहे आणि ह्याचे चांगले परिणाम आपल्याला येत्या 1-2 वर्षांमध्ये दिसतील की जिल्ह्यातला शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होताना आपल्याला दिसेल आणि त्याच्यासाठी आमचे हे सगळे प्रयत्न चाललेले आहेत। नक्कीच, कुठेही गाजावाजा नाही, काहीही गडबड नाही, NPAचं प्रमाण तुमचं 0 आहे, कारण इतर जर बघितलं तर नेहमीच आपण बघतो की शेतकरी फार टेन्शनमध्ये असतो, कसं करायचं, कसे हप्ते भरायचे, परंतु तुमच्या बाबतीत, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या बाबतीत मात्र असं घडत नाही, काय गमक आहे याचं? याचं कारण असं आहे,
आज जिल्ह्यातला प्रत्येक मग तो ठेवीदार असो कर्जदार असो प्रत्येकजण म्हणतो ही बँक आमची आहे आणि आपली बँक समजून ते लोक आमच्याबरोबर व्यवसाय करतात आपल्या व्यवसायासाठी लागणारा कर्ज घेतात परतफेड करतात आणि आपली बँक समजून जेव्हा ते आमच्याबरोबर व्यवहार करतात त्यावेळी एन पी ए राहण्याचा प्रश्न येत नाही आणि म्हणून आम्हाला राज्यामध्ये आम्ही मागची 10 वर्ष सगळ्यात कमी एन पी ए असणारे बँक म्हणून सातत्याने गणले जातो आणि यावर्षीसुद्धा उलटा एन पी ए वाढ थोडीशीसुद्धा न होता उलटी 20 कोटीने कमी झाली आणि याचं श्रेय खऱ्या अर्थाने जिल्हावासियांना दिलं पाहिजे कारण जिल्ह्यामध्ये आम्ही त्या म्हणून आम्ही नवीन कर्ज पुरवठा व्यवस्थितपणे करू शकतो आज कमी एन पी ए असल्यामुळे जिल्ह्याला आपल्या बँकेच्या माध्यमातून अनेक सेवा ह्या आमच्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना देता येत आहेत आणि म्हणून शेतकऱ्यांबरोबर आता इतर व्यावसायिकांना सुद्धा पतपुरवठ्याचं प्रमाण आम्ही वाढवतो आहोत आणि म्हणून या एन पी ए कमी असलेल्याचा फायदा आमच्या जिल्हावासियांना या पुढच्या काळामध्ये आमच्या बँकेच्या माध्यमातून अधिकाधिक देता येईल. आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल.